नमस्कार मित्रांनो, आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत पालघरला मामाकडे फिरायला. सो पूर्ण फॅमिली सोबत असणार आहे. सो व्हिडिओ सोबतच राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग पटपट आपण जाऊया, आपल्या गाडीमध्ये आपला सामान भरूया. चला. सो मित्रांनो, झान्सी नेरवी सामान घेऊन आलेले. चला आपण आपलं सामान ठेवूया पटापट. सो मित्रांनो, अजून आमचं सामानच ॲडजस्ट होत आहे. चला मित्रांनो जाऊया. मित्रांनो बघा, पुढे बाईकवरती कंदमूल घेऊन चाललेत विकायला. लहानपणी खूप खाल्ले होते. आता आम्ही चाललो देसाई गावात देसाईच्या आईबाबाला घ्यायला. ते पण येतात आपल्यासोबत. इकडे देसाईला आलो आपण देसाईच्या आईबाबाला घ्यायला आणि त्यांचा आपण वेट करतो आहे. ते आल्यानंतर आपण एकत्र निघणार आहोत इकडून. सो मित्रांनो, आईबाबा आलेले आहेत. चला मग आता आपण जाऊया. आपण जाणार आहोत वाडा मार्गे. सो मित्रांनो, इकडे आता आपण खानिवली वाडा इकडे पुढे आलोत आपण आणि आपण आता थांबलो थोडा नाश्ता पाणी करण्यासाठी. सो इथे भारी वाटतंय, सावली आहे सगळीकडे आणि पाठीमागे बोर्डिंग स्कूल. तर चला नाश्ता करून घेऊया. झान्सी, कसं वाटतं मग तुला इथे? मस्त. काय काय एन्जॉय करणार तुम्ही पालघरमध्ये? काय खूप काही बोल. झान्सी बोलते की समुद्रावर फोटोशूट करायचं तिला. मग काय काय आणलंय फोटोशूट करायला? काय आणलंय? कपडे आणले. सो झान्सीने काढलेला नाश्ता. काय झान्सी नाश्त्यामध्ये? कांदे पोहे. वा वा मज्जा. दीदी उतर. सो मित्रांनो, नाश्त्यामध्ये आहेत कांदे पोहे. सो खाऊया आता आपण. मित्रांनो या तुम्ही पण कांदे पोहे खायला. दीदी काय करते? अरे खाऊन घे, अजून नाम द्यायचं आपल्याला. लिंबू पण पिलून बापरे मज्जा. बघा आमचं पाचचं सीट. झान्सीने पाचचं सीट बुक केलेलं आहे. काय काय ठेवलं अख्खा सामान? हे खाऊन घे. सगळा घ्यायचा तिकट नाही मिळत घे. मित्रांनो, छान असं निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही नाश्ता केला आणि खूप मजा आली इकडे. मग चला कांदेपोहे खाऊन झाले, आता थोडं आपण चहाही पिऊया. हात धुवायचं का? चहा पिऊन घेऊ गरम गरम. बघू आपण. बस बस बस. ब्लॅक टी. या ब्लॅक टी पियाला. लहानू वरून मग घरी कधी जातो? शिमग्याला. किती महिने असतं मग इथं? 6 महिने. मग कोण येतो घ्यायला? दादा येतो. सो मित्रांनो, इकडे बोर्डिंग स्कूल आहे आणि हा छोटासा पोरगा. मा सुट्टी आहे, त्याला सुट्टी आहे आणि तो झाडाखाली बसला होता. तर आपण नाश्ता करायला थांबलो होतो तर त्यालाही थोडासा आपण नाश्ता. हेड नॉर्थ ईस्ट देन मेक अ यू टर्न. की जेव्हा तो घरी जातो त्याचा, तो राहतो डहाणूला आणि इकडे 6 महिन्यानंतर तो घरी जातो. तो असं बोलतो की आता शिमग्याला जाणार तो. मग घरी गेल्यावर फुल एन्जॉय का? कोण कोण असतं घरी? सो मित्रांनो, बोर्डिंगला राहणाऱ्या मुलांची परिस्थिती आपल्याला माहितीच आहे. खूप कष्ट घेतात ते लोक. मग इथं सगळा तुलाच करावं लागतं का? भांडी धुणं. मॅडम आहेत. ठीक आहे, चल मग खा तू नाश्ता कर. ओके. सो झाला मित्रांनो, आता इथून आपण जाऊया आणि आता आपण जाणार आहोत वृंदावनला. सो तिकडे गेल्यानंतर देवाचं दर्शन घेणार आणि तिकडनं आपण निघणार आहोत महालक्ष्मीला जायला डहाणूला. मित्रांनो, इथून आता आम्ही निघालो आणि ह्या मुलाकडे बघून असं वाटत होतं की त्याला घरची आठवण येते खूप. मित्रांनो, इथून आता आपण वृंदावनला जायला निघालो आहोत आणि इथून वृंदावन ऑलमोस्ट 1 तासावरती आहे.
मित्रांनो, खूप दिवसांनी फॅमिलीसोबत बाहेर फिरायला निघालो आणि खूप भारी वाटतंय कारण सगळीकडे निसर्ग आणि फक्त निसर्गच आहे. मित्रांनो, तुम्ही इकडे आजूबाजूला बघू शकता, शेतीची कापणी सुद्धा झाली आणि झोडूनही झालेलं आहे. सर्व भारी वाटतं इकडे बघून. सर्व फायनली मित्रांनो, आपण वृंदावन येथे पोहोचलेलो आहोत. चला पटपट आपली गाडी पार्किंग करूया आणि जाऊया आतमध्ये. मित्रांनो, ह्या मिनी वृंदावनचा आपण थोडक्यात व्हिडिओ बघणार आहोत. तुम्हाला फुल व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. मित्रांनो, वृंदावनमध्ये फिरताना एक गोष्ट नक्की जाणवते, ती म्हणजे इथे असणारी शांतता. खरंच खूप भारी वाटलं इकडे येऊन. तर तुम्हीही बघा, पटपट तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो कारण की याचा फुल व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. सो हे फास्ट फास्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवतो थोडं. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे श्रीकृष्णाच्या आयुष्यात जे काही गोष्टी घडल्या होऊन गेल्या त्याची प्रतिकृती इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, इकडे वृंदावनाचा परिसर खूप मोठा आहे. तुम्ही कधी येत आहे तर टाइम काढून या कारण की खूप टाइम लागतो फिरायला. सो चला आपण इकडून जाऊया आता पुढे. चला सो मित्रांनो, वृंदावन बघून झालेलं आहे. दुपारचा टाईम आहे आणि झांसी नेरवी एन्जॉय केलं त्यांनी, पण मंदिर बंद असल्यामुळे ते थोडे एक्साइटमेंट हे झाली. बाहेरूनच आपण मंदिर बघितलं आणि इथे जी पार्किंग तुम्हाला दिसते ती फ्री आहे आणि खूप मोठी जागा आहे इकडे. या कधी आलात तर तुम्ही. चला आता आपण जाऊया पुढे. आता आम्ही एका रिलेटिव्हकडे थांबलेलो आहोत आणि त्यांच्याकडे आम्ही जेवण करणार आहोत आणि इथून पुढे जाणार आहोत महालक्ष्मी मातेच्या मंदिरात डहाणूला. सो बघा इकडे किती भारी आहे निसर्ग. आपल्याला बोरिंग जे लहानपणी आपल्या आमच्या किरवली गावात खूप असायच्या अशा. लहानपणी आम्ही सुद्धा खूप मजा मस्ती केली होती बोरिंग सोबत. सो फायनली मित्रांनो, आता आम्ही दुपारचं जेवून घेतोय. बस माझ्या चल जेवून घ्या पटापट. हे दिदी ये तू. सो गाईज, आम्ही आता जेवण घेतोय. आता मी इकडनं निघत आहोत, जेवण करून आमचं झालेलं आहे. सो चला मित्रांनो जाऊया आता पुढे. मित्रांनो, इकडे बाजूला तुम्ही बघू शकता शेती कापून झालेली आहे, आता उन्हामध्ये सुकत ठेवलेले आहेत, नंतर मग हे लोक झोडून घेतील. मला आठवतं मित्रांनो, लहान होतो तेव्हा आम्ही शेतावरती जायचो, खूप धमाल मस्ती असायची. तर मित्रांनो, आता आपण आहोत गुजरात हायवेवरती आणि आपण चाललेलो आहोत डहाणूला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला. आणि रस्ता खूप भारी आहे, थोडं काम चालू आहे बाजूला, वन वेच ठेवलं आहे या लोकांनी. आणि इथलं डोंगर डोंगर बघत खूप मजा येते. सो मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत डहाणू येथे महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी. आता आपण जात आहोत. सो चला जाऊया पुढे. कुठे आलो? हा काय डहाणू मध्ये काय मंदिर आहे. आणि आमच्या झांसीची आता नाटक चालू होतील खेळणी पाहिजेत म्हणून. चला बघूया. हे दाखवे खेळले. सो मित्रांनो, आमच्या झांसीला खेळणी पाहिजेत खेळणी. मित्रांनो, आज आपण ऑड डेला आलेलो आहोत तर गर्दी नाही आहे, आपल्याला डायरेक्ट दर्शन भेटणार आहे. आणि मला असं गर्दी नसतानाचं दर्शन घ्यायला खूप आवडतं, म्हणजे भले कुठेही जा गर्दी नसेल तेव्हा निवांत दर्शन घेता येतं.
घे, 1000 घे। ते लक्ष्मी मातेसाठी आम्ही कमळ घेतो, लक्ष्मी मातेचा फेवरेट। कसं काय घेतलं दाखव, ज्यांचं चॉईस केलं व्हाईट कमळ। झोपा नाही का, झोपा नाही ज्यांचं तुला जेवून आमचे ज्यांच्याला सुस्ती आलेली। चला बघू काजल काय घेते देवीसाठी। काजलने घेतले देवीसाठी ओटी। कर दीदी कर, हा बस 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 जाऊया मंदिरात देवीचं दर्शन घेऊया। जाते पुढे तर मित्रांनो आता मंदिरात आपण प्रवेश करणार आहोत। तर बघा कसं सुंदर असं मंदिर इथून बघायला भेटतंय। गर्दी असते तेव्हा इकडे मोबाईल वगैरे तर अलाउडच नाही आहे आणि खूप छान वाटतंय सर्व बघून। चला 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 नन्सी से हाय, लक्ष्मी माते की। लक्ष्मी माते की। माझं दर्शन झालेलं आणि गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे दर्शन खूप मस्त झालं व्यवस्थित। मी आता इथून निघत आहोत, छान असं दर्शन झालेलं आहे लक्ष्मी मातेचं, अजिबात गर्दी नव्हती। सो मित्रांनो चला जाऊया आता चहा पाणी पिऊया। माझा पप्पा खूप खेळणी झान्सीला पाहिजेत खेळणी। इकडे मित्रांनो आम्ही पेढे घेत आहोत। मित्रांनो संध्याकाळचे वाजले 5 आणि आम्ही आता चहा पिण्यासाठी ब्रेक घेतलेला आहे। सो गरम गरम चहा बनवायला लावलाय, थोड्या वेळात येईल आपला चहा। आणि इकडे चहा बनतो आपला गरम गरम गुड डे बिस्किट आणि सोबत आपला चहा। मित्रांनो आता नाश्ता करून जाण्यानंतर आता आपण जाणार आहोत थोडी मोठी छोटी मोठी शॉपिंग करायला। झान्सीला आणि निर्वीला काहीतरी खायचंय खेळणे वगैरे। बघा शिंगाडे खाणार, शिंगाडे झान्सीसाठी घेतले घड्याल। मित्रांनो डहाणू वरून आता आम्ही जाणार आहोत पालघर वडराईला सुनील मामाकडे। सो चला जाऊया आणि सूर्यास्त होतोय, छान असा नजारा बघायला भेटतो आपल्याला, मजा येते। मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले 6:10 आणि आम्ही थांबलेलो आहोत आता CNG भरायला, कारण की CNG बोलले तर गर्दीच असते। आणि तुम्ही बघू शकता लाईन एवढी लाईन आहे। ठीक आहे आपले 10-15 मिनटं जातील अजून। सो इथून आपण जाणार आहोत सुनील मामाकडे वडराईला। ॲक्च्युली आपल्याला सनसेट बघायचा होता, बीचवर जायचा होता, पण नाही भेटणार राहिला। पण आपण उद्या सकाळी जाऊया आणि मामाकडे पोचल्यानंतर ती मजा तुम्हाला दाखवतो। सो जरा मामाने फुल सोयी तिकडे करून ठेवते आपली, चला पटपट CNG भरून घेऊया। आला बाबा आपला नंबर 1 दशक आणि आमची गँग बघा बसलेले वेटिंग करत। सो मित्रांनो फायनली मामाकडे पोचलो आणि सगळे बसले आहेत फ्रेश होऊन। आणि झान्सी बघा दिदी ऐका,
ना म्हणून त्याच बरं आता नमस्कार. मार्केट मध्ये होता नाही इथे स्टॉप वर ते मार्केट बंद आहे ना सर्व. चला खा गरम गरम वडा पाव. जयंती नरवी सो मित्रांनो चला खाऊया गरम गरम वडापाव. मित्रांनो बघू शकता फ्रेश ताळी मामाने आणलेली. आणि आपल्याला युती मात्र लांबूनच हाय करत होती. या जेवायला मस्त असं पापलेट आहे, रस्सा, काकडी, भाकरी आणि आपलं भात. आणि लावलेले टीव्ही, पिक्चर बघूया. मम्मी पण भाजी खाते सॅटरडे. बाहेर आलो ना आपण. छान आहे डिझाईन. तुम्ही काही काही आणलं वाटतं. मित्रांनो इकडे आता थोडं सेलिब्रेशन होणार आहे, जे की आपलं आता नुकताच 100K कम्प्लीट झाले होते सबस्क्रायबर्स. आणि आमच्या मामा लोकांनी माझ्यासाठी केक ऑर्गनाईज केला आहे आणि आता आपण केक कटिंग करणार आहोत. सो थँक्यू मामा लोक. चालू चालूच आहे. सगळे दिसतात ना. माझ्यासाठी केक आणल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मित्रांनो रात्रीचे वाजलेत 11 आणि आम्ही आलेलो आहोत जेटी वरती, वटरायची जेटी. आणि इकडे लाटांचा आवाज येतो कारण आपल्या पुढे आहे समुद्र. आणि इथे मच्छीचा नुसता वास सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मच्छीचा वास सुटला आहे कारण की उद्या सकाळी आपण इकडे परत येणार आहोत आणि इकडे खूप सारी मच्छी विकण्यासाठी असणार आहे कारण बोटी येतील बंदरावर. आणि बघा आता पुढे दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे सुकी मच्छी वाले ठेवले. पप्पा तुम्ही आधी बोटीत बसून मस्त मच्छी पकडलेली ना. मग पकडलेली पण तेव्हा आपला युट्यूब चॅनल नव्हता ना. आणि बघा मित्रांनो बोटी कशा लागलेल्या आहेत. बंदरावर बोटी चाललेल्या आहेत. आणि मित्रांनो छोटी बोट खूप छान वाटते इकडे. बघा कशा प्रकारे बोटी लागलेल्या. सुप्रभात मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि बघा चुलीवरती कशा प्रकारे आंघोळीसाठी पाणी तापवलेलं आहे. खूप भारी वाटते सगळं बघायला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता सकाळ झालेली आहे आणि फ्रेश वगैरे होऊन आता चहा पिणार होतो आम्ही आणि इकडनं जाणार होतो आपण मच्छीला. सो चला पटपट चहा पिऊन घेऊ. मित्रांनो आमच्या निर्भय मामाची छोटीशी फिश टँक बघा. छोटे छोटे मासे सोडलेले आहेत आणि छान असे सजावट केलेले आहे. भारी वाटतं ही त्याची गॅलरी आहे आणि खूप सारी झाडं देखील लावलेली आहेत त्याने. त्याला खूप आवड आहे. छान आहे. फ्रेश तारी. मित्रांनो सकाळचे एकदम फ्रेश तारी. सो मित्रांनो आता आपण पित आहोत सकाळ सकाळ आणलेली एकदम फ्रेश ताळी. चला पिऊया. एक नंबर आहे. मित्रांनो आमच्या मामाच्या घराच्या पाठीमागे एक वाडी आहे
आणि बघू शकता खूप सारे नारळाची झाडं आहेत आणि सुपारीची देखील इकडे झाडं आहेत, मग दाखवतो. आणि सकाळचा सूर्य आणि त्याच्यावरून पडलेली हे झाडावरती किरण खूप भारी वाटत आहे. पहाटे पहाटे हे सर्व बघणं खूप भारी वाटलं. तर चला मग आपण आता इथून निघणार आहोत, पुढे जाऊया, बघूया सातपाटीच्या बंदरावरती आपल्याला काय मच्छी बघायला भेटते ते. मित्रांनो, रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडं आणि गाडी चालवायला एवढी मज्जा येते, खरंच खूप भारी वाटलं इकडे येऊन. मित्रांनो, आपण थोड्याच वेळात आता सातपाटी बंदरावरती पोहोचणार आहोत, तिकडे आपण ओली मच्छी आणि सुकी मच्छी दोन्ही घेणार आहोत. मित्रांनो, इकडे पालघरला येण्याचं एक मुख्य कारण म्हणजे इकडे असलेला जो निसर्ग आहे आणि जे नारळाची झाडं आणि मध्ये रस्ता, एकदम भारी वाटतं. तुम्ही पण बघू शकता, मी इकडे आल्यानंतर वस्तीलाच राहतो कारण की एका दिवसात फिरणं होत नाही आहे. सो खूप आवडतं मला इकडे यायला. सो मित्रांनो, आपण गाडी आता पार्क केलेली आहे आणि आपण आलेलो आहोत सातपाटीच्या मार्केटमध्ये मच्छी बघायला. चला जाऊया पुढे. चला पुढे जाऊया, आपल्याला कुठल्या प्रकारची मच्छी बघायला भेटते ते बघूया. आणि सुरुवात करूया इकडून. इकडे खुबे ठेवले होते विकायला, ज्यांना खुबे आवडतात त्यांना माहितीच असेल. नंतर बघूया, मला काही मच्छीची नावं देखील माहिती नाहीत, पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कुठली कुठली मच्छी तुम्ही बघितली ती. हो आहे ना मार्केट. मित्रांनो, आम्ही ओली मच्छी घेतली, आता सुकी मच्छी घेण्यासाठी जात आहोत सातपाटी गावामध्ये. आणि बघू शकता बंदर आहे आणि बाजूलाच रोड आहे आणि गाडी सावका सावका चालवतो कारण की लगेच समुद्र चालू होतो बाजूलाच, पण मजा आली गाडी चालवायला इकडे. मित्रांनो बघा, जो समुद्रामध्ये जाला सोडतात तो कसा विणतात इकडे इथले गाववाले आणि एकत्र मिळून हे लोक काम करतात, भारी वाटतं हे सर्व बघून. मित्रांनो, आता आपण बघूया इकडे सुकी मच्छी कशा प्रकारे वाळत घालतात उन्हामध्ये. मित्रांनो, इकडे बोंबली आणि बोंबील दोन्ही आहेत, तर आपण थोडं थोडं घेतलेलं आहे आणि जे पण आपण घेतले ते गाडीत वास नको यायला म्हणून आपण त्याचे पॅकिंग करत आहोत. सो इकडे हे काका आपल्याला पॅकिंग करून देत आहेत. मित्रांनो, आपल्या गोण्या भरून झालेल्या आहेत आणि व्यवस्थित पॅकिंग देखील झाले आहे. चला मग आता यांना आपण गाडीत ठेवायला जाऊ. मित्रांनो, सुकी मच्छी घेतल्यानंतर आम्ही गेलो आईस फॅक्टरीमध्ये, जिकडे मोठी मोठी मच्छी बघायला भेटते
जी तिकडे 4-5 महिने स्टोअर होते आणि नंतर मार्केटमध्ये बर्फाची रूम होती बघू शकता आणि मोठी मोठी मच्छी इकडे पॅक करून ठेवलेले आहे जी मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युट होते माहिती नाही किती महिन्या महिन्याची असते कोल्ड स्टोरेजमध्ये असते त्यामुळे कदाचित समजणाऱ्याला समजते कसलं आहे माझ्याबरोबर घेऊन. मित्रांनो इकडे खूप थंड आहे आणि आपण आलेलो आहोत आईस फॅक्टरीमध्ये जिथे जिथे मच्छी ठेवली जाते आणि खूप मोठी मोठी मच्छी इकडे आहे आणि बघा इकडे स्टोरेज एकदम चिल्ड चिल्ड हा ट्यूब आहे मासा आहे मासा एक ट्यूब टायर छोटी नाही का सुरमय जे का होईल ते किलो छोटी पण नागा मित्रा पाहुणे कंपनीचा रेट आहे मित्रांनो ओली मच्छी घेतल्यानंतर आम्ही आमच्या कंटेनरमध्ये ठेवण्यासाठी बर्फ पण घेतला इकडून आणि ही क्रश मशीन आहे बर्फ इथे क्रश केला जातो सो मित्रांनो बघा आपण आपली मच्छी कशा प्रकारे ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आपण आईस टाकणार आहोत जे की आपल्याला घरी येताना खराब न होणार आपली मच्छी टाकलाय ना थोडा आता ती फायनली मित्रांनो मच्छी व्यवस्थित पॅक केलेली आहे चला आता आपण इथून पुढे जाऊया थोडे पुढे गेल्यानंतर मित्रांनो आम्ही आलो शिरगावचा किल्ला बघायला मी याआधी हा किल्ला बघितला होता पण मम्मी पप्पा सोबत होते तर त्यांनाही हा किल्ला मी दाखवला मित्रांनो शिरगावचा किल्ला बघायला जे किल्लेप्रेमी आहेत ते आवर्जून भेट देतात आणि इकडे गाईड किल्ल्याबद्दलची माहिती देताना सो आम्ही देखील किल्ला बघितला फोटो सेशन केला खूप भारी वाटलं इकडे मित्रांनो या शिरगावच्या किल्ल्याबाबत थोडक्यात सांगतो की हा पालघर तालुक्यात समुद्र किनारीत असलेला किल्ला आहे ज्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अरबी समुद्रातून शत्रू यायचे त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला होता आणि या किल्ल्याचे मेन अट्रॅक्शन म्हणजे आजूबाजूला खूप नारळाची झाडं आहेत आणि पर्यटकांना आकर्षित करतो हा किल्ला तर सुट्टीमध्ये इकडे पर्यटक खूप येत असतात आणि या किल्ल्याच्या ज्या भिंती आहेत अजूनही तुम्ही बघू शकता खूप स्थिर आहेत अजूनही खरंच असे किल्ले वगैरे बघताना खूप भारी वाटतं की काय इतिहास घडला असेल इथे आणि काय काय कोण इथे येऊन गेला असेल हे सर्व बघताना खूप खरंच मन भरून आलं मित्रांनो शिरगावच्या किल्ल्याची तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे तुम्ही त्या लिंकवरती जा आणि संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो आता इकडे थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला पुढे संपूर्ण नारळाची झाडं आणि एक मैदान दिसेल आणि त्याच्या पुढे समुद्र आहे खूप तटबंदीचा हा असणारा असा किल्ला आहे शिरगावचा हो मित्रांनो किल्ला बघून झाल्यानंतर परत आम्ही गेलो मामाच्या घरी जाताना घेतले वडापाव आणि वडापाव खायला गर्दी झाली होती सर्वांची कारण की इथले वडापाव एवढे टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे या वडापावसोबत आपल्याला भेटते पपयाची चटणी जी खूप फेमस आहे पालघरमध्ये मित्रांनो नुसता वडापाव नाही खात आपण आपल्याला वडापावसोबत आहे फ्रेश ताळी जी की इकडे एकदम फ्रेशच भेटते अशी ताळी मी कुठे पिलीच नाही खूप गोड लागते प्यायला
नंतर दुपारी सुद्धा मच्छी सोबत जेवण केलं आणि मच्छी खूप टेस्टी होती कारण ताजी ताजी आणली होती मार्केटमधून. सो हे सर्व खाताना खूप मजा आली कारण की एवढी ताजी मच्छी खायला खूप कमी भेटते. मी मच्छीचा एवढा शौकीन नाही आहे पण जेव्हा कधी पालघरला येतो तर इकडची मच्छी मी नक्की खातो. मित्रांनो आता संध्याकाळच्या वाजले 4 आणि आता आम्ही वड्राय जेटीवरती मच्छी बघायला. तिकडे बोंबील वगैरे फ्रेश भेटतात एकदम. तर जाऊया आपण आता वड्रायच्या जेटीवरती. सो मित्रांनो आता आपण थोड्या दिवसात पोहोचणार आहोत वड्रायच्या जेटीवरती. गावातूनच रस्ता आहे जायला. जेटीवर झालं काय घ्यायला? मच्छी का नाही? कुठली मच्छी आवडतो तुला? बोल. पापलेट, पोपट मासा. तुला पापलेट? पापलेट का? बघा मग आता भेटते का तुम्हाला? बोंबील काय लागते? चिखला तर उडू दे घ्या आपण धुवू समुद्रावर. सो फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत आणि बघा पुढे बोटी लागलेल्या आहेत खूप. आणि इथल्या ज्या लोकल मच्छीवाले आहेत ज्या लेडीज त्या इथून मच्छी विकायला नेतात गावोगावी. चला बघा पुढे. इकडे सुकी मच्छी कशी वाळत ठेवली. सो चला बघूया कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी बघायला भेटते. जेमतेम इकडे आपल्याला फ्रेश बोंबीलच बघायला भेटेल जे लोकल मच्छी असते आपली कारण की डीप समुद्रामधली नसते. हे लोक जास्त आतमध्ये नाही आहेत समुद्रामध्ये. जे यांचे स्पॉट ठरलेले आहेत तिथे हे लोक मच्छी पकडून किनाऱ्यावरती येतात. आणि इथले लोकल जे मच्छीवाले विकणारे आहेत ते इथून मच्छी नेतात विकायला. सो बघा आता दाखवतो पुढे. तुम्ही बघू शकता एक टोपला आहे ना तो दीड टोपला आहे. आणि इकडे बघू शकता कसे बोटे आलेले आहेत आणि ते किनाऱ्यावर बंदरावरती मच्छी आणत आहेत आता. आणि या लेडीज आलेले आहेत मच्छी नेण्यासाठी. आणि मित्रांनो बघू शकता लॉबस्टर. चला मित्रांनो इथून मच्छी आम्ही घेतलेली आहे आणि बोटी जास्त आलेल्या नाहीत. अजून लेट येणार आहेत बोटी. सो काही 2-3 बोटी आल्या होत्या त्याच्यातून आपण थोडी मच्छी घेतलेली आहे. सो चला जाऊया पुढे. हो मित्रांनो आता आम्ही चालणार आहोत समुद्रावरती ज्यांचं आमच्या एन्जॉय करायचं आहे. आणि बघा इकडे नजारा मस्त असा निसर्ग आहे हिरवळ आहे सगळीकडे. आणि चला आता किनाऱ्यावरती आपण जाणार आहोत करूया धमाल मजा मस्ती थोडीशी. सो मित्रांनो बघू शकता सनसेट. चला जाऊया पुढे मजा मस्ती. सर्वांचा फेवरेट क्रिकेट आणि तो पण समुद्र किनारी. इथली मजा येत असेल खेळायला. सो चला थोडं पाण्यात जाऊया. ओटी आहे सो पाणी खूप आतमध्ये गेलेलं आहे. मजा मस्ती चालू झालेली.
मित्रांनो, झान्सी निर्गुने तर खूप धमाल मस्ती केली बीचवरती. तर चला मग आता आपण निघूया, घरी जायचा टाइम झालेला आहे. आणि हा निसर्ग आणि इथला आवाज खरंच खूप भारी वाटतं इकडे. आणि सूर्यास्त बघण्याचा जो आनंद आहे वेगळाच आहे. फायनली मित्रांनो, आता आपल्या घरी जाण्याची वेळ झालेली आहे. आणि सर्व मामा लोकांना टाटा बाय बाय करून आता आम्ही इथून निघणार आहोत. आणि शरू बघा रडत आहे, कारण की झान्सीसोबत ती 2 दिवस खेळत होती आणि आता आम्ही जाणार म्हणून ती खूप रडत आहे. ते आमच्या पाठी लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. चल येते ना, तू तू येते ना आमच्याकडे, येते ना, ए तू येते ना, येते ना आमच्याकडे. चल चल बुर जाऊ, चल टाटा बाय बाय. सो चला मित्रांनो, आता निघूया मामाकडून आपण. आपल्याला 3 तासाची रनिंग आहे आणि आता वाजले 6:09 पोहोचू आपण आपल्या घरी. मित्रांनो, आपण पालघरवरून निघत आहोत आणि होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. चलो बाय. चला बाय बाय. मित्रांनो, जाता जाता पालघर वडराई मधले फेमस वडापाव, जिथे पपायची चटणी सुद्धा मिळते, ते आम्ही गाडीत खाण्यासाठी घेतले. सो चला, एवढंच होतं व्हिडिओमध्ये. धन्यवाद.